आता सावन आणि फास्ट मध्ये पटकन. तुझं नाव काय? काय अवघड नाव आहे? काय? पूर्वेश. तुझं रे अवघड आहे. तुझं रे नाव जर चांगली ठेवजा आपल्या वेळेस काय नाव असायची महाराज? किसन पाटील, दत्तू पाटील, भिका पाटील, ज्ञानबा पाटील, एकालाही जमीन नाही, अख गाव पाटील. आपल्या वेळेस नावं किती भारी असायची. मुलीचं नाव जानकी ठेवावं मायला म्हटलं. जानकी किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, गुड्डी गुड्डी. एका बाईच्या पुरीचं नाव फजिती फजिती. बाई कीर्तनाला आली तिची पुरगीच चुकली, ती भेटन त्याला म्हणायची, ये बाबा माझी फजिती पाहिली का? तो म्हणायचं माझी चप्पल सापडलं तर तुही काय फजिती पाहिली. एका बाईचं पुरीचं नाव उषा, तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्याच्या गावात कीर्तनकार आला मुक्कामाला. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाल राहायचे, आता राहती नाही ठू नाही. शक्यतो ठेवूच नाही, ते कुठानेच नको. आता राहती नाही कधी बी आमच्यापासून पाच फूट लांब. कीर्तनकार मुक्कामाला राहिला, त्याला झोपायचं, त्यानं कपडे बिपडे काढले, लुंगी बिंगी गुंडाळली आणि त्याला गादीवर डोक्याखाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणलं, बाई उशाला काही आहे का? उशाला काही आहे का म्हणली होती. बाई रडायलाच लागली, याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तू म्हणलं, बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली, महाराज 40-50 हजार पगार आहे, एकुलता एक जावई आहे, 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काही नाही. तो म्हणला, तुही उशा येरीत लोट मला डोक्याखालची लागली. नाव चांगलं, तुझं नाव काय? तुला आना ईश्वर. हा आता असं ठीक आहे, ईश्वर. आता काला शिकायचा बरं का? काला म्हणजे काय? आता तुम्ही बोलत राहा फटकन. ईश्वर हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे फायनल. मग याचं शरीराचं नाव आहे, देहाचं नाव आहे का आत्म्याचं नाव आहे? शरीराचं नाव आहे. शरीर जाळायचंय का ठेवायचंय? जाळायचंय. देह काळाचा आहे का आत्म्याचा? आपला आहे काळाचा. आत्म्याला जन्म मृत्यू आहे का? नाही. मग याचं नाव खरं आहे का खोटं आहे? याचं नाव खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. मग याचं नाव जर खोटं आहे तर याच्या नावावर जेवढी इष्टेट आहे ही खरी आहे का खोटी आहे? बोला पटकन, खोटी आहे. म्हणून तुम्ही खऱ्यासाठी मेले का खोट्यासाठी? मरा मग आपलं काहीच नाही. मारा पावशाल सुतळे, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पेटी, 3 अगरबत्त्या, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. कुठे बाजार करा? म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळा बंदी नाही झाली. का? ठोकळा सगळ्यांना लागतो. त्यामुळं आता याचं नाव ईश्वर आहे. लय बारीक आहे का? आता पण बोलत जा तुम्ही भक्त. हे याचं ठेवलेलं नाव आहे. चला, याचं नाव ठेवलेलं आहे, याचं ठेवलेलं नाव आहे. याचं नावच खोट आहे. मग याचं नाव जर खोट आहे तर याच्या नावावर इस्टेट आहे ही सगळी खोटी आहे. मग हा शिव आहे पण मायेत गुतल्यामुळे जीव झालाय. म्हणून ए जीवा तू शिव होण्यासाठी आला, याचं नाव काला. काला काला. ए जीवा तू शिव होण्यासाठी आला, याचं नाव काला. काला काला. तू काय बांध कोरायला आला का? का उपारण्या खाली हात घालून म्हशी खायला आला का? का चिंगड्या खाली घालून गोण्या टाचायला आला का? काला. तू काय गरीबाचे लग्न मोडायला आला का? काला. का आला? काला काला. काला काला काला. एकच वाक्यात तू शिव होण्यासाठी आला, याचं नाव काला. म्हटलं काम? पहिला काला. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. तिसरा काला ये एक मडक, ये एक मडक. याला बनवणारा कुंभार आहे आणि यालाही बनवणारा
घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे आ तुझा विनामे कोणा न करे मुखी कुणा जा पलते लोणी कुणा मुखी अंधार अंतरंगात माझा शेवटपर्यंत काला कोणत्या रंगात ऐकायचा अंतरंगात बोला पटकन हे एक मडक हे एक मडक झालं फायनल ऐ याला बनवणारा कुंभार याला बनवणारा कुंभारच याला विठ्ठला तू येणा कुंभार याला बनवणारा आता बोला याच्यात काय काय लाह्या आणि दही याच्यात काय काय लिहून घ्या याच्यात काय काय याच्यात काय काय चार वाण्या चार मुक्त्या आकडे जेवढे ध्यानात राहतील तेवढे ध्यानात ठेवा चार वाण्या चार मुक्त्या 72,000 नाड्या 9 छिद्र आता इथं एक वादाचा मुद्दा आहे संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 महाराज मंडळी नीट ऐका संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10 सापडून देतो 9 च्या 9 ऐ 2, 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्टा 9 मग हे 10 छिद्र निघलं कुठून तुम्हाला जर विचारलं 10 कोणतं तुम्ही डायरेक्ट मला सांगणार आहे बिंबी तुम्ही मला बिंबी सांगणार आहे बिंबी नाही मग शरीर ब्रह्मरूप करणं शरीर ब्रह्मरूप करणं आणि दानवी वासुदेव आहे याचा बोध होणं आणि ज्यांना झाला ते भोस्वामी गगनगिरी महाराज झाला ते दावदार उघडणं आता त्याला खिडक्या निढाय का आता हे मडक याला याला खिडक्या निढाय का आता याच्यात काय काय दह्या आणि दही याच्यात चार वाण्या चार मुक्त्या 72,000 9 छिद्र 5 कर्म इंद्रिय 5 ज्ञान इंद्रिय पटापटा मोजून दाखवतो जेवढे ध्यानात राहतील तेवढे ध्यानात ठेवा वर इथून वर इंद्रिय 5 इथून खाली 5, 5 आणि 5, 10 आणि मन आहे एक बोला पटकन 11 या 11 जणांना 11 शत्रू आहे घ्यालेहून कोणते बाहेरून 5 आतून 6 बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श झाले का 5 आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार सान 5 मुंबला पटकन 11, 11 दुने 22 झाले का 22 त्याच्यातला सगळ्या सज्जनगडी हा कोण नाक त्याच्यापेक्षा सज्जन हा कान पण सगळ्यात खतरनाक गडी हा इतका डेंजर गडी हा महाराज कुड काय पाहिन बर हे इतकं डेंजर आहे महाराज हे जर एका जागेवर उभं राहिलं ना हे 1 ते 1.5 किलोमीटर जाऊन येते आणि याचं असं वैशिष्ट्य आहे याला जर एखादी गोष्ट आवडली ते एवढ्याला कामाला लाईत आणि हे सगळे हलकट याचं ऐका त्या गडी लई डेंजर कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचे स्टॅच्यू तरी माणसाची बाय प्लॅस्टिकचे काय हत्यार लई डेंजर गडी हा महाराज आता नीट आहे का बरं का हा इतका डेंजर ए हा इतका डेंजर आहे हे निघाला फिरायला हा निघाला फिरायला हा निघाला फिरायला अख्खा हा होता बरोबर हा गडी खतरनाक म्हणून कधी ध्यानात जायचं कितीही खानदान दारुड्या असू द्या डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही कोणताही ब्रँड घ्या दारू पिताना डोळे झाकावाच लागतात का हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही पण पेनाराची अवलाद नालायक असल्यामुळं तो याला झाकीतो आणि तिला आत लुटीतो म्हणून तर दारुड्या दुकानातून येताना असं येत असतो बा मी नालायक आहे हा खटका आहे तो
मग त्याला फुटण्याची गाडी जॉईंट का ठेवा लागत, ही खटके खटकी. चला पुढं, हा गडी लय डेंजर, हे निघालं फिरायला, यानं पाहिली कलौरी, याला आवडलीच बोहा, याला लगेच मनाला सांगितलं काय करू, मन म्हणलं मेसेज कर मेसेज कर, मनानं केला मेसेज, ती पोरगी होती पागल, तिने केला मिस कॉल, हे होतं कौरक्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स, यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन, तिच्या भावानं पाहिला ना सार रेटावला धरून, पोरगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला अख्ख्या गावानं, आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण, अशी डेंजर गडी आहे. मग याला गुतवा गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमे ना गो पुळा ग पावा, उडतो डोळा डोळा माई डावा, उडतो डोळा डोळा माई डावा, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमे ना गो पुळा ग पावा, आणि मुरमुऱ्या सारखे हलकट विचार, दया सारख्या शुद्ध चित्ताला चिकटले का, जो तयार होईल त्याचं नाव काला. एक गाव आम्ही विठोबाचे नाव,